यानंतर बातमी आहे नागपूर मधली. राज्य सरकारकडून ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यात येत असल्याचा गाजावाजा करण्यात येतोय. मात्र असं असताना राज्याची उपराजधानी नागपुरातील जिल्हा परिषदेच्या तब्बल 350 शाळांमधील वीज बिल न भरण्यामुळे कापण्यात आली आहे. विदर्भामध्ये पारा 45 डिग्रीच्या वर गेला असताना विद्यार्थ्यांना भर उन्हामध्ये वर्गात बसावं लागतंय. सध्या विदर्भातला पारा 45 अंशांवर गेलाय आणि या वर्गामध्ये बसलेली ही मुलं ऐन उन्हाळ्यात पंख्याशिवाय बसलेत. नागपूरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतली हीच स्थिती आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांना हातातल्या वही आणि पुस्तकांचा पंखा करून अभ्यास करावा लागतोय. कम्प्युटर बंद आहे, त्यामुळे आम्हाला कम्प्युटरवर शिकू शकत नाही. गर्मीमुळे अभ्यासात लक्ष लागत नाही, अभ्यासात मन नाही लागत, संगणक भी बंद आहे. नागपूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या 350 पेक्षा जास्त शाळांमध्ये सध्या विद्यार्थी याच पद्धतीनं शिक्षण घेत आहेत. शासन जे म्हणते आहे की 100% संपूर्ण महाराष्ट्र राज्य प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राकडे आपण वाटचाल करतो आहे आणि डिजिटल इंडियाचं स्वप्न आपल्याला मोदी सरकार दाखवते आहे आणि गावखेड्यापासनं जर विकास झाला डिजिटल इंडियाचा तरच हे साध्य होणार आहे. एवढंच काय, शाळेतले संगणक आणि शाळेतली सर्व विजेवर चालणारी उपकरणं सुद्धा बंद आहेत. वीज नसल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक प्रचंड हैराण आहेत आणि हे सगळं सुरू आहे मुख्यमंत्र्यांच्याच नागपूर जिल्ह्यात. जिल्हा परिषदेच्या 350 शाळांनी विजेचं बिल न भरल्यामुळे वीज वितरण विभागानं या सगळ्या शाळांची वीजच कापून टाकली. सर, लेखी आमच्याकडे अजूनपर्यंत कोणी आम्हाला कंप्लेंट केली नाही. मी आमच्या HOD ला विचारलं, शिक्षणाधिकाऱ्यांना, त्यांनी सांगितलं की आमच्याकडे असं लेखी काही आलेलं नाही आहे. सभापतींनाही विचारलं, त्यांच्याकडे नाही आहे आणि अजूनपर्यंत अशी तक्रार कोणी घेऊन माझ्याकडे आलेली नाही आहे. भर उन्हाळ्यात हजारो विद्यार्थ्यांना असा त्रास सहन करावा लागतोय. गेल्या 4 महिन्यांपासून या शाळांमधली वीज कापण्यात आली आहे तर काही शाळा गेल्या वर्षभरापासून अंधारात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जिल्हा आहे, ऊर्जा मंत्री सुद्धा नागपूरचे आहे, चंद्रशेखर बावनकुळे. त्यामुळे हा प्रश्न इतका का चिघळला गेला आणि या शाळांमध्ये वीज केव्हा येणार हा प्रश्न मात्र कायम आहे. त्यामुळे ना जिल्हा परिषद, ऊर्जा खातं, ना बाकी या संदर्भातले अधिकारी कोणीही या संदर्भात बोलायला तयार नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी वीज नाही आहे आणि ही वीज येणार केव्हा हा प्रश्न हे विद्यार्थी आणि शिक्षक विचारत आहेत. प्रशांत मोहितेसा, प्रवीण मोहकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर.